26 गंभीर गुन्ह्यात फरार असलेला सराईत आरोपी जेरबंद. अहमदनगर जिल्ह्यासह राज्यातील विविध शहरात 45 गंभीर गुन्हे दाखल असलेला अहमदनगरमध्ये पारनेर, पुणेमध्ये जेजुरी, बीडमधील अंभोरा या 3 जिल्ह्यामध्ये मोक्याच्या गुन्ह्यासह एकूण 26 गंभीर गुन्ह्यात फरार असलेल्या सराईत आरोपी संदीप ईश्वर भोसले याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं जेरबंद केलं. महाराष्ट्रातील गुन्हेगारी क्षेत्रातील विख्यात अशी संदीप ईश्वर्या भोसलेची ओळख असून त्याला रत्नागिरी येथे अटक करण्यात आली. पोलिसांनी संदीप ईश्वर्या भोसले याला पकडण्यासाठी 3 दिवस सापळा लावला होता. लाल रंगाच्या दगडांच्या खाणीमध्ये तो वेश बदलून राहत होता. स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी वेषांतर करून त्या पागावर होते. जेव्हा संदीप भोसले पोलिसांच्या नजरेच्या टप्प्यात आला तेव्हा पोलीस आपल्या मागावर असल्याचे समजताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु 3 किलोमीटर पाठलाग करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अखेर त्याला जेरबंद केलं. सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, सोमनाथ दिवटे, सुनील चव्हाण, दत्ता हिंगडे, संदीप पवार, सागर ससाने आणि रणजित जाधव यांनी केली आहे. सदर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी आणि अंमलदार हे तपास करीत असताना गुन्ह्यातील आरोपी नामे मिलन उर्फ मिलिंद ईश्वर भोसले यास ताब्यात घेऊन तपासादरम्यान 1,01,850 रुपये किमतीचा मुद्देमाल काढून दिला. तसेच सदरचा गुन्हा त्याचे साथीदार संदीप भोसले, मटक भोसले, पल्ल्या भोसले, अटल्या उर्फ अतुल ईश्वर भोसले अशांनी मिळून केल्याची कबुली दिली आहे. प्रतिनिधी प्रसाद शिंदे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर. काल पकडलेला आहे, काय डिटेल्स आहेत त्याचे? संदीप ईश्वर भोसले हा आरोपी एका नव्हे तर 3 मोक्यामध्ये फरार होता. नगर जिल्ह्यामध्ये पारनेर तालुक्यामध्ये जून 2021 रोजी एक दरोडा पडला होता, ज्याच्यामध्ये याचा सहभाग निष्पन्न झाला होता. या गुन्ह्याला पुढे मोक्याही लागला, बाकीचे आरोपी अटक करण्यात आले, त्यांच्याविरुद्ध चार्जशीटही पाठवण्यात आलेली आहे. या गुन्ह्यातील फरार हा आरोपी हा फक्त 3 मोक्यात नव्हे तर इतर 23 गंभीर प्रकारच्या गुन्ह्यामध्ये फरार असल्याचे निष्पन्न आले. याच्यामध्ये दरोडे, जबरी चोरी, घरफोड्या असे गंभीर गुन्हे याच्यावरती होते. हा सध्या रत्नागिरी पावस या ठिकाणी एका चिऱ्याच्या खाणीत काम करत असल्याची माहिती पोलिसांना समजली. LCBची आमची टीम, PI कटके, API दिवटे आणि सर्व टीम त्या ठिकाणी गेली. या टीमनं त्या ठिकाणी वेषांतर करून या आरोपीवरती लक्ष ठेवलं. तरी हा निसटून पळून जात असताना जवळजवळ 3-4 किलोमीटर पाठलाग करून या आरोपीला पकडण्यामध्ये यश आलं. या आरोपीच्या विरुद्ध एकूण जवळजवळ 50 पेक्षा जास्ती गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न होत आहे. याच्या टोळीतील काही जणांना अजून ताळ आहे, किती जण आहेत हे अजून कुणी आहेत का बाहेर? नाही, याच्यामध्ये आमच्या गुन्ह्यामध्ये अजून एक आरोपी फरार आहे, बाकीचे आरोपी सर्व अटक आहेत. इतर जिल्ह्यामध्ये साथीदार बदलून सुद्धा यांनी मोक्याचे गुन्हे केलेले आहेत, दरोड्याचे गुन्हे केले, त्याच्यामध्ये पुढे मोका लागला.